आता आपण दट्ट्यावटी हा पाठ पाहणार आहोत. दट्ट्यावटी हे एक साधन आहे. या साधनाचं उद्दिष्ट असं आहे की मुलांचं आकारज्ञान, आकारातले सूक्ष्म होत जाणारे फरक त्यांच्या लक्षात येणं आणि त्यानुसार कृती करणं, म्हणजेच नेत्र हस्त समन्वय साधता येणं, हे या पाठाचं उद्दिष्ट आहे. दट्ट्यापेटी आहे, त्याच्यात 10 दट्टे आहेत. या दट्ट्यांच्या घरांना खोबडी असे म्हणतात. आणि ही दट्टे की नाही, अंगठा, चापेबळी आणि मल्लबोट ह्या 3 बोटांचा वापर करून हे दट्टे असे काढायचे आणि परत त्याच खोबडीत ती दट्टे बसवायचे आहे. आता बघा, मी हे दट्टे सगळे काढून परत त्या खोबडीत बसून तुम्हाला दाखवणार आहे. दट्टे दाटताना फक्त या 3 बोटांचा वापर करायचे. या ज्या 4 पेट्या पाहतोयत आपण, दट्ट्या पेट्या, त्यामध्ये मुख्यतः दट्टा आणि ती जी खोबणी आहे दट्ट्यामध्ये असलेला, दट्ट्या उचलल्यानंतर जो आकार आतमध्ये दिसतोय त्याला आपण खोबणी म्हणूयात. तर नेत्रहस्त समन्वयाचं काम या ठिकाणी योग्य रीतीने मुलं करताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 4ही दट्ट्या पेट्यांचं असं वैशिष्ट्य आहे की त्यातले कुठल्याही दट्ट्या, सगळे दट्टे एकत्र केले तरी त्यातला एकही दट्टा त्याच्याच खोबणीत बसेल, दुसऱ्या कुठल्याही पेटीत, कुठल्याही खोबणीत बसणार नाही. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करून ते दट्ट्यापेटी तयार केलेली. आता ही दट्ट्यापेटी हाताळत असताना नेमकं काय काय चाललेलं आहे, तर मुलं ते दट्टे उचलतायत, एकत्र करतायत आणि त्या त्या खोबणीमध्ये ते दट्टे बसवतात. याच्यामध्ये 4 दट्ट्यापेटींचे सगळे वैविध्य किंवा वैशिष्ट्य वेगळं आहे की एका दट्ट्यापेटीमध्ये उंची वाढते, व्यास कमी होत जाताना आपल्याला दिसतोय. एका ठिकाणी व्यास वाढत जाताना दिसेल, उंची कमी होत जाताना दिसेल. एका ठिकाणी आपल्याला व्यासही कमी होतोय, उंचीही कमी होतीये असे दिसेल. तर एकीकडे व्यास वाढतोय आणि उंची पण वाढतीये. तर असं 4ही दट्ट्यापेटींचं वेगळेपण हे आहे आणि यातून मुलांचं नेत्रस्थ समन्वयाचं कौशल्य वाढतं. अशाच प्रकारचे मग आकारात होत जाणारे बदल मुलांच्या लक्षात येण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही खेळ स्वतः पण तयार करू शकतो.